कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे। शेतकरी संपूर्ण देशात बंदच्या वेळी चक्का जाम करणार आहेत। अनेक संघटनांनी या बंदला समर्थन दिले आहे। पंजाबच्या काँग्रेस नेत्यांची जंतर मंतर मध्ये आंदोलन करण्याचा विचार आहे, मात्र अद्याप त्यांना या संदर्भातली परवानगी मिळालेली नाही। राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उद्याच्या भारत बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आजही नाशिक एपीएमसी बंद राहणार आहे। केंद्राच्या तीनही कृषी कायद्याच्या विरोधात बाजार समित्या बंद असतील, त्यामुळे शेतमालाची मोठ्या प्रमाणात तोड न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे। राज्यातील शेतकऱ्यांनीही आपला एक दिवस आंदोलनासाठी द्यावा असं आवाहनही करण्यात आलंय। दुसरीकडे उद्याच्या भारत बंदला वाशी एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगारांनी पाठिंबा जाहीर केला। एपीएमसी मधील भाजी फळे आणि कांदा बटाटा मार्केट बंद असणार आहे। मुंबईचे डबेवाले देखील आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशामधील कामगार आधीच देशोधडीला लागलाय आणि यातून डबेवाला कामगारही सुटलेला नाही। किमान देशातील शेतकरी तरी वाचावा असं डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटलंय। शेतकरी संघटनांच्या राष्ट्रव्यापी भारत बंदला महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी पाठिंबा दिलाय। काँग्रेस, राष्ट्रवादीनं आणि शिवसेनेनं बंदला समर्थन असल्याचं जाहीर केलंय। सरकारमधील तीनही पक्षांनी बंदला पाठिंबा दिल्यानं महाराष्ट्रात कडकडीत बंद पाळला जाणार अशी शक्यता आहे। देशभरातील शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी भारत बंद पुकारला आहे। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसह विरोधकांचं शिष्टमंडळ 9 डिसेंबरला राष्ट्रपतींची भेट घेणार आहे। केंद्र सरकारच्या नव्या शेतकरी कायद्याला होणाऱ्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे। कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज विरोधी पक्ष राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवणार आहे। कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या भारत बंदला शेतकरी कामगार पक्षानं पाठिंबा जाहीर केलाय। उद्याचा बंद 100% यशस्वी करण्याचा निर्धार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला। शेकापच्या कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सक्रिय सहभागी व्हावं असे आदेशही त्यांनी दिलेत। दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असताना केंद्र सरकार त्याची दखल घेत नसल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे। सीरमच्या आधी अमेरिकन कंपनी फायझरनं भारतात लसीकरणाची परवानगी मागितली आहे। भारतात अशी परवानगी मागणारी फायझर ही पहिली कंपनी ठरतीय। ब्रिटननं फायझरला यापूर्वीच लसीकरणाची परवानगी दिली आहे। फायझरने सक्सेस रेट 95% असल्याचं जाहीर केलं होतं आणि ही लस रोगप्रतिकार शक्ती वाढवते। लसीचे 2 डोस घेणं अनिवार्य असून त्याची किंमत ही 3000 घरात आहे। लॉकडाऊनच्या काळात पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेला तब्बल 1020 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागले। गेल्या 8 महिन्यांमध्ये तिजोरीत केवळ 52 कोटी रुपये जमा झालेत। महिला वगळता सर्वसामान्यांसाठी अजूनही लोकल सेवा सुरू झालेली नाही, त्यामुळे तोट्याचा आकडा आता 1000 कोटींच्या पुढे गेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना संसर्ग वाढीचा दर पुन्हा घसरू लागला आहे। रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ होऊ लागली आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये 758 रुग्ण आढळून आले तर 18 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत 2,85,260 मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली आहे। विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे 402 रुग्ण हे शनिवारी कोरोनामुक्त झाले आहेत। पंढरपूरमधल्या कार्तिकी सोहळ्यानंतर भगवंतांना वेद लागतात ते आळंदीमधल्या माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे आणि कार्तिकी सोहळ्याचे हा सोहळा सुरू होत असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित वारकऱ्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे। गर्दी होऊ नये यासाठी आळंदीमध्ये कालपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे। 14 डिसेंबरपर्यंत ही संचारबंदी कायम असेल। वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजाराच्या प्रयास फाउंडेशननंही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला। कराडमध्ये इथल्या परदेशी युवतीनं जीप गाडीची चोरी करून भर रस्त्यात अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या तरुणीनं अंमली पदार्थाचं सेवन करून हा प्रकार केल्याचं समोर आलंय। कृषी महाविद्यालयात जीप उलटल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली आणि तिला ताब्यात घेण्यात आलं। ही तरुणी गोव्यावरून आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय।
बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात परभणीतून आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली। संतोष कठाळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। संतोष कठाळे परभणी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात अधीक्षक वर्ग 2 म्हणून कार्यरत आहे आणि कठाळेकडून अनेक खेळाडूंची बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत। गेल्याच आठवड्यात परभणीतूनच कल्याण मुरकुटे या बोगस खेळाडूलाही अटक करण्यात आली होती। Z24 असं सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे। बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटकही करण्यात आली आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची तक्रार करणाऱ्या रमेश अय्यर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या तक्रारीनंतरच ईडीने सरनाईकांचं घर आणि कार्यालयांवरती छापे टाकले होते, त्यामुळे आता ईडी विरुद्ध मुंबई पोलीस असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। अय्यर यांच्या विरोधात घोटाळा करून कंपनीचं नुकसान केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। लोकल प्रवासात महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला दंडाधिकारी न्यायालयाने 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। 8 वर्षांपूर्वी कर्जत ते CST प्रवासात ही घटना घडली होती। एका ट्रॅव्हल कंपनीत कामाला असलेल्या वैलास पहाडी यानं एका महिलेला लेडीज फर्स्ट क्लास डब्यामध्ये पाठीमागून मिठी मारली आणि गोंधळलेल्या महिलेनं जाब विचारताच त्यानं डबा बदलला। सदर महिलेच्या तक्रारीवरून वैलास याला डोंबिवली स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेतलं। स्वतः ती महिला आणि सहप्रवाशांच्या जबाबावरूनच त्याचा गुन्हा सिद्ध झाला। गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री ऑपरेशन ऑल आउट राबवलं। त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। या कारवाईमध्ये 362 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली, तसंच 22 जणांना अटकही करण्यात आली। यावेळी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत 53 प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत। सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मुंबईतले सर्व पोलीस स्टेशन्समध्ये ही कारवाई पार पडली। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात 2 जण ठार झालेत। कारमधून एकाच कुटुंबातील 5 ते 6 जण प्रवास करत होते। काल संध्याकाळी 7:30 सुमारास ट्रकसोबत कारची भीषण धडक झाली। जखमींना संगमनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। एकाची प्रकृती चिंताजनक आहे। कोरोनानंतर शाळा सुरू झाल्यानंतर 10,000 जास्त शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे, कारण सरकारनं कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी तयार केली आहे। त्यातले विद्यार्थी इतर शाळांमध्ये समायोजित केले जाणार आहेत, त्यामुळे ह्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होतील। आत्ताच राज्यात सुमारे 1,300 शिक्षक हे अतिरिक्त आहेत। आता एवढ्या शिक्षकांना अन्यत्र सामावून घेण्याचं खडतर आव्हान शिक्षण विभागासमोर उभं ठाकणार आहे। शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले। त्यानुसार केवळ शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित करण्यात आली आहे, म्हणजेच त्यांना अनुदानाचा हक्क प्राप्त होत नाही, तर पात्र घोषित शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय हा शासनाचा स्वेच्छाधिकार आहे। निधीच्या उपलब्धतेनुसार शासन निकष पात्र शाळांना अनुदान मंजूर करण्यात येईल असा नवा GR जाहीर करण्यात आला आहे। शिक्षक होण्यासाठीच्या DTED ह्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा रद्द करण्यात आल्या आहेत। त्याऐवजी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे थेट द्वितीय वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे। राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत। अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करावेत असं देखील त्यांनी आदेशात म्हटलंय। तंत्रशिक्षण संचालनालयानं पॉलिटेक्निकल आणि फार्मसी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रथम आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या यंदा 2 फेऱ्या करण्याचा निर्णय घेतलाय। कोरोनाचं संकट आणि मराठा आरक्षण पेचामुळे लांबलेली प्रवेश प्रक्रिया, यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। आज याबाबतची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे, त्यावर 10 डिसेंबर अखेर हरकत घेण्याची मुदत आहे। 12 डिसेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबरपासून जळगाव जिल्ह्यातल्या 9वी ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे, मात्र पालकांनी परवानगी दिली तरच मुलांना शाळेत येता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या माहितीनुसार 9वी ते 12वीतल्या 2 लाख विद्यार्थ्यांपैकी अवघ्या 52,000 विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत जाण्याची परवानगी दिली आहे। त्याचवेळी जिल्ह्यातल्या 1,856 शाळांपैकी 188 शाळांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागाकडून 4 किलोमीटरची ब्रिटिशकालीन पाईपलाईन बदलण्याचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी हे 2 दिवस भांडुपमध्ये पाणीपुरवठा बंद असेल। तसंच काही वॉर्ड्समध्ये देखील कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार आहे, त्यामुळे आधीच पाण्याचा साठा करून ठेवावा किंवा पाणी जपून वापरावं असं आवाहन मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे।
अभिनेत्री सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती दिली आहे. दिलीप कुमार यांची इम्युनिटी पॉवर कमी झालेली कळतंय. जी 24 तास.